वर्धा जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे, यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे। पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना देखील धोकादायक प्रवास केला जात आहे। विशेष म्हणजे प्रवाशांनी फुल्ल भरलेली राज्य परिवहन महामंडळाची बस पुराच्या पाण्यातून काढण्याची रिस्क चालक घेत आहे। पुलावरून पाणी वाहत असताना देखील काही बस चालकांसह इतर चारचाकी वाहन चालक पुलावरून पाणी असताना सुद्धा जीवघेणा प्रवास करत आहेत। प्रत्येक बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी असून सुद्धा बस चालक प्रवाशांच्या जीवाशी खेळ करताना दिसत आहेत।